लागले त्याला भाऊसाहेब गुंदर ना भाऊसाहेब विठ्ठल राव त्यांच्या वस्तीवरती गोंदावळीवर हा फोन पडतो आणि गोंदावळीपुढे त्यांनी आपल्याला कॉल केला बाजूला करायचं काम चालू होतं आणि जे सी बीचं तुम्हाला दिसते ते बकेट आहे आणि या बकेटमध्ये साफ आहे साईडला बसलेलं आहे आणि इथं आल्यावरती आपल्याला कळलं आहे की या बकेटमध्ये विषारी वर्गामधला तो साप आहे आणि माझ्या मागच्या बाजूला शेजारी खाली वगैरे तुम्हाला दिसते इथे ओकेर आहे बरेचसे दगड वगैरे टाकलेले आहे आणि बरेच दिवसापासून या दगडांचा ढीग होता त्या दगडापासून जागा होती खाद्य भरपूर आहे शेती असल्यामुळे उंदरांना भरपूर जागा आहे आणि अशा प्रकारे तो बकेटमध्ये या ठिकाणी बसलेला आहे आणि दगड ठेवलेले आहेत तो थोडंसं दगड बाजूला करताना फक्त थोडं त्याला फार इजा नाही झालेली पण तो दगडामध्ये अडकला आहे तर त्याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ नाही नाही दगड आहे ना इथे समोर तुम्हाला दिसतंय की बकेटमध्ये होता तो आणि इथे दगड वगैरे आहेत आणि दगडामुळे एका ठिकाणी त्याला थोडं लागलं आहे आणि लागल्यामुळे त्या ठिकाणी चिडलं आहे आणि अशा प्रकारे सापडला जर थोडी इजा झाली किंवा ते जर चिडले तर ते अतिशय आक्रमक होतात चिडतात जास्त आणि जास्त चिडल्यामुळे ते त्या ठिकाणी कोणत्या त्यांचा पक्षा असू द्या किंवा त्यांना कोणी हाताळायचा प्रयत्न केला किंवा वाचवण्याचा जरी कोणी प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी मात्र ते इंटेन्शनल बाईट देऊ शकतात म्हणून अशा प्रकारे जर एखाद्या सापडा लागला असेल तर त्याच्या जवळ जाण्याचं मात्र कधीच प्रयत्न करायचं नाही कारण अशा वेळेस ते साप आपले हानिकारक ठरू शकतो समोर तुम्हाला दिसतंय की नागाच्या मण्याकडे पाहिलं किंवा त्याच्या शरीराकडे दाखवून पाहिलं तर या नागाकडे पाहिलं आपल्या लगेच लक्षामध्ये येतंय की त्या ठिकाणी तो कुपोषित आहे आणि त्याला बरेच दिवसापासून शिकार मिळालेली नाही आहे आणि शिकार न मिळाल्यामुळे तो थोडासा तारोशनमध्ये उपासमारीमध्ये गेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण सुरक्षितपणे ताब्यात घेतल्यावर लवकरात लवकर त्याला नैसर्गिक आदिवासामध्ये सोडावं लागेल कारण तो पूर्णपणे उपासमारीमध्ये गेलेला आहे तारोशनमध्ये गेलेला आहे आणि असा उपासमारीमध्ये आणखी काही दिवस जर तो राहिला तर त्याच्या मृत्यू होऊ शकतो म्हणून त्याला आपण जास्तीत जास्त लवकर ताब्यात घेऊन त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण त्याला सोडतो की आपल्याकडे आता किट नव्हते नाल्याचा असतो आणि त्यामुळे आता शेतकरी कुटुंब असल्यामुळे त्यांच्याकडे आता किल्ली होती त्या किल्लीचाच वापर करून त्याला आपल्याला या ठिकाणी ताब्यामध्ये घ्यावं लागते परंतु कोणत्याही पद्धतीने त्याला ताब्यात घेऊन नैसर्गिक आदिवासामध्ये सोडणं गरजेचं आहे त्याला आपण घेतो या किल्लीचा वापर करून ताब्यात नंतर नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊ Thank you.
समज मला दिसतंय रे की बकरीमध्ये त्याला बऱ्यापैकी जखम झालेली. आता ही जखम बरी होईल का नाही याची शक्यता कमीच आहे, पण तरी पण आपण त्याला सुरक्षित माझ्या ठिकाणी घेत होतो. बरंच लागलं बरं लागलं. एवढं शांत झालं तर लक्षात आलं होतं. Thank you.
पाहणार बसला बसला श्री भाऊसाहेब राऊत गुंजावळी यांच्या राहत्या घराजवळ JCB मध्ये जो आपल्याला नाग सापडला होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिले.